सगळ्या बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन. आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायणी रोड, विटा, जिल्हा सांगली. मला दोन बिबट्या बिबटेवा काढायचे. बिबट्याच्या आगमनाच्या बातमीने विटा परिसरात घबराटीचे वातावरण. विट्यातल्या बिबट्याचे व्हायरल व्हिडिओ फेक. विटा परिसरात बिबट्याच्या आगमनाच्या बातमीने घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोशल माध्यमातून अफवांना पीक आले असून कालपासून विटा येथील सूर्यनगर परिसरात बिबट्याची जोड असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. सोशल माध्यमातून काही सूर्यनगर परिसरात बिबट्या दिसल्याचे व्हिडिओ पसरवले जात आहेत. सदरचे व्हिडिओ फेक असून ते सूर्यनगर येथील नसल्याचे नागरिकांनी व वनाधिकारी अरविंद कांबळे यांनी सांगितले. मी वनक्षेत्रपाल अरविंद कांबळे. आम्हाला माहिती मिळाल्याप्रमाणे 500 माळा जाधव वस्ती आणि भाळवणी रोड लगत बिबट्या आल्याबद्दलची माहिती आम्हाला मिळालेली होती. त्या माहितीच्या अनुषंगानं आम्ही गेली 2 दिवस त्या भागामध्ये गस्त वाढवलेला आहे. रात्री सगळा भाग आम्ही पिंजून काढलेला आहे. त्याचबरोबर आतासुद्धा आम्ही त्या भागातूनच आलेलो आहे सगळ्या शेतकऱ्यांशी वगैरे मुलाखत घेऊन. तर बिबट्या आल्याबद्दलची ज्यांनी ही माहिती दिलेली आहे त्या व्यक्तीलासुद्धा आम्ही भेटलेलो आहे. परिसरामध्ये अशा कोणत्याही पद्धतीच्या काही खुणा किंवा माग त्या बिबट्याचा आढळून आलेला नाही. आम्ही स्थानिक शेतकऱ्यांनासुद्धा आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीची जर बाब तुमच्या निदर्शनास आली तर तातडीनं वनविभागाशी संपर्क साधावा आणि वनविभाग अशा पद्धतीच्या जर का बिबट्या वगैरे असेल तर त्याचा बंदोबस्त करेल अशा पद्धतीचं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे. त्याचबरोबर मी प्रसिद्धी माध्यमांना आणि स्थानिकांनासुद्धा विनंती करेन, आवाहन करेन की अशा पद्धतीचे जर बिबट्या आलेला नसतानासुद्धा बिबट्या आला अशा पद्धतीच्या अफवा समाजामध्ये पसरवू नका. आता आम्ही ज्या वेळेला त्या 500 माळा जाधव वस्ती भाळवणी रोडला गेलेलो असताना तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलं की जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत सोशल मीडियामध्ये ते व्हिडिओ या ठिकाणचे नाहीत. तर अशा पद्धतीचे जर फेक व्हिडिओ जर कुणी प्रसिद्ध केलं तर त्याच्यावरती निश्चितच कारवाई केली जाईल. दुसरं माझं आव्हान असं आहे की बिबट्या आणि वन्य प्राणी हा शेड्यूल 1 मधला प्राणी आहे. त्या प्राण्याला कुठल्याही पद्धतीचा घेराव घालून इजा करणे किंवा मारण्याचे प्रकार समाजामध्ये कुणीही करू नयेत. त्याला जर काय इजा झाली, मारहाण जर झाली, मृत झाला बिबट्या तर 3 ते 7 वर्षाची शिक्षेची तरतूद कायद्यामध्ये आहे. तर मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना, समाजातल्या प्रत्येक घटकाला आणि प्रसिद्धी माध्यमांना मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीची जर काय माहिती जर मिळाली तर वनविभागाशी संपर्क साधावा. आमची त्याबद्दलची रेस्क्यू टीम तयार आहे. त्याचबरोबर आम्ही प्राणीमित्रांचीसुद्धा मदत घेतलेली आहे. रात्री आम्ही 3-3 वाजेपर्यंत त्या भागामध्ये गस्त घातलेला आहे. आत्तासुद्धा गस्त घालून आलेला आहे. अशी बाब कुठलीही निदर्शनास आलेली नाही. त्या परिसरामध्ये असलेली शेती सगळी बागायत शेती आहे. जर बिबट्याचा वावर असता किंवा अशी काही बाब निदर्शनास आली असती तर त्याच्या पायाचे ठसे आम्हाला निदर्शनास आलेले असते. त्याचबरोबर या 2-3 दिवसामध्ये एखाद्या वस्तीवरती कुकरू मारलं, शेळी मारली किंवा कुत्रं मारलं अशी कुठलीही घटना त्या घडलेली नाही. त्याचबरोबर जी व्यक्ती सांगते की अशा पद्धतीचं निदर्शनास आली, त्यांच्या शेतामध्ये म्हसवड गावावरून 1-2 मेंढपाळ आलेले आहेत. त्यांची एका कळपामध्ये 50-50, 100-100 अशी हे आहेत, सायलेंट करा, मेंढरं आहेत. तशा त्या मेंढरांच्यावरती सुद्धा कुठल्या पद्धतीची काय हल्ला केलेला नाही. बिबट्या हा मांसाहारी प्राणी असल्यामुळं आत्तापर्यंत त्यानं नक्कीच एखाद्या वस्तीवरती अशा पद्धतीची घटना घडली असती. घटना घडलेली नसल्यामुळे या गोष्टीला काही तथ्य नाही आहे आणि समाजामध्ये भीतीचं वातावरण जे आहे त्याबद्दल घाबरून जाऊ नये.
शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनं रात्रीचं टॉर्च आपल्याबरोबर ठेवावी, त्याचबरोबर मोबाईलवरती गाणी लावून जरी काय पाणी पाजायचं असलं तरी शेतामध्ये जावा, आपल्याबरोबर एखादा सहकारी ठेवावा आणि आपल्याबरोबर घुंगरू बांधलेली एखादी काठी ठेवावी. बिबट्या हा प्राणी अत्यंत बुजरा आणि भित्रा प्राणी असल्यामुळं सहसा आपल्या उंचीपेक्षा जास्त उंचीच्या प्राण्यावरती तो हल्ला करत नाही. ही गोष्ट शेतकऱ्यांनीसुद्धा ध्यानात ठेवावी आणि कुठल्याही अपवेला बळी पडू नये असं माझं वन विभागाच्या वतीनं आवाहन आहे. मी ॲडव्होकेट अधिकराव सूर्यवंशी. जो पानशेमाळा सूर्यनगर या ठिकाणी जो बिबट्या दिसला म्हणून जो सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो सूर्यनगर किंवा पानशेमाळा किंवा जाधव वस्ती या कोठेही तसा कोणताही प्रकार घडलेला नाही. आणि हा जो व्हिडिओ सोशल मीडियावर पसरवून जी अफवा पसरवली जाते त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. बिबट्या दिसला नाही दिसला हा बघण्याचा किंवा पाहण्याचा विषय वन विभागाचा आहे आणि वन विभागाने येऊन त्याची शहानिशा करून त्याचं पूर्ण लोकांना सांगितलं पाहिजे की बाबा इथं बिबट्याचा वावर आहे नाही किंवा त्याच्यावरती काय आम्ही कारवाई केली हे वन विभागाने एकदा स्पष्ट करावे आणि जी अफवा पसरवत आहेत त्यांच्यावर जरा व्यवस्थित कारवाई केली जावी एवढीच आमची ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे. पानशेमाळा व जाधव वस्ती या ठिकाणी 18 तारखेला रात्री खाशाबा जाधव व त्यांचा नातू सोमनाथ जाधव यांना बिबट्या दिसला गेला. तरी सर्वनगरमध्ये सर्व ग्रामस्थांनी येऊन समक्ष पाहणी केली व हत्ती कसत असलेला बिबट्या बाहेर काढला गेला. तो 10-20 लोकांनी सगळ्यांनी बघितलेला आहे. पण विट्यामध्ये एक सोशल मीडियावर व्हायरल एक व्हिडिओ कोणीतरी दुसरा केलेला आहे तो व्हिडिओ चुकीचा आहे. पण बिबट्या पानशेमाळ्यात आणि जाधव वस्तीवर दिसला आहे का तर खरोखर दिसलेला आहे. तरी सर्व ग्रामस्थांनी आजूबाजूच्या लोकांनी दक्षता घेऊन राहावं, आपापली काळजी घ्यावावी, रानाव्यात जाताना प्रत्येकानं संघ एक दोन व्यक्तीनं जावावं, लहान मुलांची काळजी घ्यावी, जनावरांची काळजी घ्यावी. पण विट्यामध्ये कोणीतरी व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तो व्हायरल पूर्णपणे चुकीचा आहे. तो व्हिडिओ काय पानशेमाळ्यातला नाही, ते कुणीतरी व्हिडिओ कुठनं तर उपलब्ध करून टाकला आहे. तरी माणसाने भिवणे बिबट्या हा पानशेमाळा जाधव वस्ती या ठिकाणी दिसलेला आहे फक्त, बाकी बिबट्यात कुठेतरी बिबट्याचा वावर दिसलेला नाही. वन विभागाने या ठिकाणी सक्षम पाहणी करून त्यांचा काही पिंजराही असले तर जाळी असली तर लावावी, त्यांना सुरेंद्रनगरमधील ग्रामस्थ सर्व सहकार्य करतील अशी एक आमची विनंती आहे. तर पानसे वस्ती येथील काही नागरिकांनी आम्ही बिबट्या पाहिल्याचा दावा केला आहे. नमस्कार, सोमनाथ जाधव पानशेमाळातून बोलतोय. काल रविवार रात्री सुमारे 10:10 मी गव्हावर पाणी पाजायला गेलो असता माघार येतेवेळी मला 2 बिबट्या वाघ आढळले. त्यातील एक बिबट्या वाघ आमच्या हाती घासामध्ये शिरला व एका बिबट्या वाघाने माझ्याकडे धाव घेतली. माझ्याबरोबर कुत्रा असल्याकारणे त्याने टर्न घेऊन ह्या ऊसामध्ये शिरला. आणि आम्ही अर्ध्या तासाने आम्ही सगळे म्हणजे मित्रपरिवार वगैरे जमा झाला व दुसऱ्या हत्ती घासा बघितला तर हत्ती घासाने आमच्या आजोबांना आढळून आला. खाशाबाज्ञान जाधव ते आमच्या नातवाला इथं 2 दिसली. मग ती आम्हाला काय खरं वाटणार, कारण कुठंच कालवा नाही आणि ह्यालाच कुठनं दिसली असं आम्ही समजलं. तर तो काय म्हणला, योग म्हणला माझ्या अंगावाला आणि योग हाती घासात शिरला. बरं इथं आम्ही समजा बॅटरीही दाबून बघितलं कुठं काय नाही, परत हाती घासात म्हणलं दगड घाला. मग मी तेवढं पडेलल्या साईडला होतो, बाकी समजी इकडं होती. मग तिने दगड घातल्यावर ना खाली निघाला पांढरा, त्याच्यावर टिपकं टिपकं होतं, चपत चपत असा खाली गेला. मग मी तत्नं खाली गुराकडे मसराकडे गेलो दाराकडे येतोय का बघायला, तर ते काय खाली दिसला नाही, फक्त तेवढ्या हाती घासातनंच पुढं गेलेला तेवढा दिसला. आणि रात्री बी 2 डाव केकाटलं, वाणीर केकाट त्याचे असं ती बायकाने ऐकलं. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वर्षधारी न्यूज. धन्यवाद. सर्व कुटुंबासाठी, कुटुंबातील सर्वांसाठी दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्र दालन श्री गणेश कलेक्शन. अद्यावत शूटिंग, शर्टिंग, फॅशनेबल साड्या, रेडीमेड गार्मेंट, माहेरी व आहेरी साड्या, लग्न वस्त्याची खास सोय, आमची वैशिष्ट्ये, फ्रेश माल, नाविन्यपूर्ण व्हरायटी, प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी, प्रशस्त व भव्य दालन. कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन, श्री गणेश कलेक्शन. प्रोप्रायटर शरद हरुगडे. आमचा पत्ता वाझर रोड,
आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली।